राष्ट्रपती निवडणूक लवकरच जवळ आलेली आहे आणि त्यासाठी भाजपाला शिवसेनेची गरज नक्कीच लागणार आहे आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत आहे त्यांच्याशी जाणून घ्या राऊतसाहेब काय नेमकी स शिवसेनेची भूमिका आहे आणि कशाप्रकारे समर्थन देणार आहे की नाही यासंदर्भात काय कुणा निवडणूक जाहीर तर होऊ द्या निवडणूक जाहीर होईल उमेदवार जाहीर होतील मग पाठिंब्यासाठी धावपळ सुरू होईल ना अद्याप तसं काय मला हवा दिसत नाही अद्याप प्रणव बाबू हे राष्ट्रपती आहे देशाला राष्ट्रपती पाहिजे लक्षात घ्या देशाला कोणी कार्यकारी म्हणजे मॅनेजर नको आहे एखादा नेमला त्याला पण उद्धवजी पक्षप्रमुख आहेत ते त्यासंदर्भात निर्णय घेतील मातोश्रीवरती चर्चेला जर लोक आले तर उद्धवजी पक्षाची भूमिका सांगतील नक्कीच मागच्या मागचा इतिहास बघितला गेला तर प्रतिभा पाटील असो प्रणव मुखर्जी असो यावेळी शिवसेने एन डी एपेक्षा वेगळी भूमिका घेतलेली होती यावेळी उमेदवार तुम्हाला वाटतं कशा प्रकारचा असावा जो हिंदुत्व पुढे नेणारा त्याच्यासाठी समर्थन करणारा त्यासारखा असावा हिंदुत्वाचा विषय आहे देशभक्तीचा विषय आहे देश सांभाळण्याचा विषय आहे अनेक विषय आहेत ना त्यामुळे शिवसेना एक प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्ववादी अशी संघटना आहे आम्ही खूप नावं आता पाहतोय मोहनराव भागवत यांचं नाव आम्ही मगाशी पाहिलं जर मोहनराव भागवत यांचं नाव या पदासाठी पुढे येणार असेल तर उत्तम या देश हा देश हिंदू राष्ट्र करावा अशी आमची सगळ्यांचीच भु, भावना आणि भूमिका आहे जर उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झालेले आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तर हे चक्र पूर्ण झालं पाहिजे तितकाच प्रखर हिंदुत्ववादी नेता मोहनराव भागवतांसारखा जर भारतीय जनता पक्ष त्याला पाठिंबा देणार असेल तर राष्ट्रपती भवनात बसायला हरकत नाही देशाला कळू द्या हे हिंदू राष्ट्र झालं आहे म्हणून एक वेगळा मुद्दा रवींद्र गायकवाडच्या संदर्भात आज लोकसभेमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केले काय नेमकी तुमची भूमिका आणि तुम्हाला वाटतं एअरलाईन्सने जे प्रकारची भूमिका घेतलेली आहे ती पूर्णपणे विमान कंपन्यांची दादागिरी मोडून काढली पाहिजे आधी विमान कंपन्यांनी त्यांची सेवा सुधारावी सगळ्यात प्रथम एअर इंडियाने ज्या पद्धतीनं एअर इंडियाच्या महाराजाला गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये राजकारण्यांनी अधिकाऱ्यांनी भिकार कंगाल केला आहे ना आधी त्यांच्यावरती कारवाई करा मग खासदारांवरती कारवाई करा एक खासदार तुमच्या तुमच्या वतीने त्यांनी बाबा त्यांनी काहीतरी केलं आहे गडबड फटके मारले आहेत कोणाला तरी मारले आहेत ठीक आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ना कायद्यानुसार इंडियन पिनल कोडनुसार मग पोलीस चौकशी करतील शिक्षा देतील न्यायालय शिक्षा देईल तुम्ही कोण सुद्धा तक्रार केलेली आहे समोरच्या माणसाविरुद्ध क्रॉस कंप्लेंट आहे त्याची चौकशी होईल त्याच्यावर खटला चालेल पण परस्पर तुम्ही खासदारांना विमानातून प्रवास करायला बंदी घालता ही दादागिरी आहे आणि त्याबरोबर असं विनीत सह मिलिंद सगळे मुंबईला येईल